वाव यम्मी तर आज आपण चुलीवरचं बघणार आहोत वैशिष्ट्य आताच आपण बघितलं आपण निसर्गरम्य असं परिसर आणि त्यामध्ये चुलीवरचं जेवण तर अप्रतिम लागणार आहे तर त्यामध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक स्पेशल डिश क्विक स्टार्टर जी चुलीवर बनवणार आहोत आपण तुम्ही इतर गॅसवर वगैरे पण बनवू शकता पण चुलीवरची त्याला टेस्टच खूप मस्त वुड फायर असं त्याला खूपच छान स्मोकी फ्लेवर येणार आहे आणि ती डिश आहे लेमन चिकन माझी एक छोटीशी रेसिपी आहे ती मी आवर्जून नेहमी बनवतो तर आज मी विचार केला आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर पण शेअर करूया आउटडोर आहे परफेक्ट लोकेशन आहे आणि परफेक्ट वेळ आहे चला तर लगेच बघूया आपण लेमन चिकन चुलीवरची आलो आहे रॉक स्पॉट या फार्म हाऊसवर खूपच रिमोट आणि रस्टिक प्लेस आहे तुम्ही बघाल मी रोडवर दाखवले तुम्हाला खूपच इंटिरियर पार्ट आहे आणि कोरोना तर आजूबाजूला बिलकुल नाही आहे दॅट्स वाय मास्क वगैरे आम्ही घातलेले नाही आहेत पण सोशल डिस्टन्सिंग ऑफकोर्स इज पॉसिबल तर इथे आपण आज चुलीवर जेवण बनवणार आहोत वुड फायर आहे आणि एक स्पेशल आणि इझी पिकनिकसाठी रेसिपी आहे तर तुम्ही पण बनवू शकता आम्ही सर्व साहित्य इथे घेऊन आलेलो आहे तर चला बघूया आपण काय बनवतो आहे चिकनचं स्टार्टर आहे चिकन विथ बोन आहे स्मॉल पीसेस केलेले आहेत नंतर जिंजर गार्लिक पेस्ट आहे तुम्ही तुमच्या अनुसार घेऊ शकता हे जवळजवळ 2 किलो 1.5 ते 2 किलो चिकन आहे त्याला 150 ग्रॅम जिंजर गार्लिक पेस्ट इनफ आहे आणि टू मेक इट लिटल स्पायसी क्रश ग्रीन चिली मीठ ऑइल खूप तेल नाही लागत त्याला स्टार्टर आहे तर ड्राय असणार आहे जस्ट इनफ टू मॅरिनेट हळद टाकली आपण बस खूप जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत जस्ट सिम्पल रेसिपी आहे बट इट फ्लेवरफुल आणि आपण बनवणार आहोत चुलीवर तर त्याच्याकडे एक वेगळी टेस्ट येईल याच्यामध्ये मिक्स इट आणि क्लीन वॉश केलेले चिकनचे पीसेस आहेत ते टाकूया आपण आणि चिकनला व्यवस्थित सर्व मॅरिनेशन लागून आपण थोडा वेळ ठेवायचा आहे म्हणजे ॲटलिस्ट हाफ ॲन आवर इट अवर चिकन इज रेडी टू गो आपण थोडा वेळ वाट बघूया 10-15 मिनटं आणि मग लगेच बनवायला घेऊया पण आता लेमन ज्यूस टाकूया सीड्स काढायचे आहेत लेमनने काय होते टेंडर होते आणि चिकन खूप लवकर शिजते तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता लेमन जर नसेल तर 1 किलोला 1 लेमन इनफ आहे आपण 1.5-2 किलो आहेत आपण अजून अर्धा टाकूया आणि हे मॅरिनेट करून अर्धाच ठेवूया आपण आणि पुढची प्रोसेस बघूया लगेच तर आपण ऑथेंटिक वेने कुक करणार आहोत आपण इथे जे अवेलेबल आहेत वुड बांबू स्टिक्स ते यूज केल्यात आणि आपण तवा खूपच मोठा सुंदर तवा आणला आहे आणि पडग्याहून आणला आहे का तवा ओके तेल टाकते पण आता हा बस म्हणजे बस इनफ तू काय 30 मिनिट झालेले आहेत आपलं चिकन खूप छान मॅरिनेट झालंय
आपले वुड फायर पण रेडी आहे. आपण तवा ठेवला आहे, त्यावर तेल टाकलंय. आता आपण चिकन टाकूया त्याच्यावर. तवा मोठ्या असल्यामुळे आपण एकाच वेळेला पूर्ण चिकन टाकलेली आहे. तुम्ही घरी डिवाईड करा आणि त्यामुळे त्याला छान असा कलर येईल. हां, पुरे शिजल्यानंतर टाकणार आहोत आपण. पहिले चिकन शिजवून घ्यायचे, त्याला पलटायची घाई नाही करायची. एका साईडने कलर आल्यानंतर आपण सेकंड साईडला आपण चिकन टर्न करूया. तो आला आपण. चिकन आपलं ऑलमोस्ट कुक आहे आणि थोडा सध्या बाकी आहे. अजून कलर येईल छान तर आपण फ्लेवरिंग टाकून घेऊया वेगवेगळे इन्ग्रेडियंट. आणि सायली ज्या आमच्या बहिणी आहेत त्या टाकणार आहेत एक इन्ग्रेडियंट. त्यांचं इंट्रोडक्शन पण आहे, फर्स्ट टाईम ऑन शेफ प्रसाद क्रिएशन. तर वी स्टार्ट विथ प्रांजल वहिनी. मी प्रांजल वहिनी टाका का वहिनी, बटर टाका का बटरने खूप छान सुंदर फ्लेवर आणि त्याला ग्लेज येईल. आपण बटर छान मिक्स करून घेऊया. ओके, नेक्स्ट आपण ज्यावर थोडा लेमन ज्यूस असं टाकूया. रेडी झालंय. प्रणाली वहिनी आहे. लेमन ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये होतं, बट थोडंसं आपण शिजल्यानंतर मी टाकूया. त्याला छान फ्लेवर येईल याला आणि बॅलन्स होऊन जाईल. इफ ॲट ऑल लेमन थोडं तिखट असेल, मीठ जास्त झालं असेल तर बॅलन्स होऊन जाईल. ऑलमोस्ट चिकन रेडी आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला फिनिश करूया. तरी आहे अनुजा वहिनी कोथिंबीर टाकतात त्या. थँक्यू अनुजा वहिनी. आपण याला स्टर करून घेऊया. दॅट इज चिकन इज रेडी. खूपच सिझलिंग होते बघा तुम्ही आणि हे ॲब्झॉर्ब होईल खूप छान. आणि त्याला बटरमुळे सुंदर ग्लेज आला आहे, कलर पण छान आला आहे एकदम. मिनिमम इन्ग्रेडियंट्स आणि पिकनिकसाठी परफेक्ट आहे. ड्राय अशी डिश याला मी लेमन चिकन म्हणतो असं, इंडियन स्टाईलमध्ये लेमन चिकन. चिकन ऑलमोस्ट रेडी आहे, आपण एकदा चेक करूया. नाईसली डन. फ्लेम खूपच सुंदर होती, त्यामुळे फटफट झाला चिकन एकदम. आता आपण बघूया कसं झालं आहे. आपण टेस्ट करायला विचार. सुचिता ताई पनवेलची आमची सगळ्यात मोठी ताई आहे पडग्याच्या फॅमिलीमधली, ती आली टेस्टिंगसाठी. ताई जरा टेस्ट करून बघा आणि सांगा कसं झालं. एकदम मस्त, एकदम सुंदर, परफेक्ट. प्रसाद जीजीने बनवलेली ही लेमन चिकन दिसायला तर खूप छान दिसते आणि ऍक्च्युअली चुलीवरची. आता मी टेस्ट करून बघते कशी लागते. खूप छान लागते आणि चुलीवरचं आहे त्यामुळे त्याला फ्लेवर पण खूप छान आला. ताई स्टार्टरमध्ये आपण चिकन बघितली आणि मच्छी पण बघितली, पॉम्फ्रेट आपण कसे फ्राय केले, मॅरिनेट केले. आता बाकी त्याच्याबरोबर काय आपण देणार आहोत आज सगळ्यांना. बरोबर आपण हा गावठी चिकन आहे, भाताचा मूड आहे, हे टोमॅटो कांदा लिंबू आणि हा पापलेट आहे त्याच्याबरोबर. त्याच्याबरोबर ही गरम गरम भाकरी, हे सर्व आम्ही चुलीवरती आज बनवलेलं आहे इथे फार्म हाऊसला. अच्छा, फार्म हाऊसवर आम्ही आलेलो आहे आणि चुलीवरचं जेवण आहे सर्व. भाकरी चिकन म्हणजे ज्याला गावठी चिकन आपण म्हणतो ते पॉम्फ्रेट आपण बघितलं आत्ता साईने आपल्याला फ्राय करून दाखवले आणि त्याच्याबरोबर जिरा राईस आणि सॅलड. तर खूपच सुंदर असा चविष्ट मेन्यू आहे आजचा, स्पेशल फॉर माय पडगा फॅमिली.
अँड फर्स्ट टाईम ऑन शेफ प्रसाद क्रिएशन, त्याही तुमचे खूप खूप आभार. तर आपण आताच बघितलं सर्व प्रिपरेशन कसं केलं आणि सगळे आता जेवत आहेत, दे आर एन्जॉईंग द मील फॉर द डे. ॲज अ सेड बिफोर सर्वच शेफ आहेत इथे, माझी आमची ते फॅमिली बोला किंवा पडक्याची फॅमिली बोला, ऑल आर शेफ्स. बघूया सगळे काय एन्जॉय करतायत. हाय नील, विहान तुला काय आवडलं याच्यामध्ये? फिश. अच्छा, तुला काय आवडलं बाळा? आयांश रिझन मध्ये म्हणून आज जेवतोय. सेजल आवर व्हिडिओग्राफर, शी इज द वन हू शॉट एव्हरीथिंग सो परफेक्टली. थँक यू सेजल. रियायत आमच्या उपसरपंच प्रणाली वहिनी. प्रणाली वहिनी, आजच्या जेवढ्यामध्ये तुम्हाला काय आवडले? प्रणालीवेले चिकन आवडले. हे आहेत मिसेस पराग प्रांजल आणि या आमच्या अनुजा वहिनी, उत्तम शेफ. त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे, लिंक मी शेअर करतो, प्लीज शेअर अँड सबस्क्राईब देम देअर चॅनल एज वेल. अँड दिस इज ऐश्वर्या. ऐश्वर्या काय आवडलं तुला आजच्या मीलमध्ये? पॉपलेट खूप आवडली सगळ्यांना. तुला काय आवडलं आजच्या जेवणामध्ये? तू जेवत नाही आहेस? जेवून झालंय. ओके, ऑलरेडी जेवून झालंय. दिस इज रेडी टू प्ले नाऊ. नाही येत आहेत आता, ऑन द वे आहेत, येत आहेत आता थोड्या वेळ. नाही आले त्यांचे, ते नसल्यामुळे आम्हाला त्यांची खूप आठवण येते. ते नाही तर आम्हाला जरा मिसिंग वाटतंय, ते नाही येत पण आम्ही खूप मिस करतोय ना खूपच. ताई सुचिता ताई पण प्लेट घेऊन आलेली आहे, बघू काय घेतले त्यांनी प्लेटमध्ये. ताई आज पापलेट तर खूपच सुंदर झालाय, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला काय आवडलं आजच्या थाळीमध्ये? आपल्याला काय स्पेशल? मला सगळंच आवडलेलं आहे. अच्छा, ताईनं लिंबू असा आवडतो मस्त ग्रेव्हीमध्ये टाकलेला, भाकरी आहे त्याच्याबरोबर आणि पॉम्फ्रेट. थँक्यू ताई रेसिपी शेअर केल्याबद्दल. दिस इज पूजा, ही पिकनिकला आलेली आहेस पण त्याबरोबर तिने फोटो सेशन खूपच केलं आहे आज. आमच्या जे नयन जिजा जे आहेत त्यांच्याकडून खूपच आज फोटोज काढून घेतले आहेत, एकदम वेगळ्या वेगळ्या डिफरंट अँगल आणि लोकेशनमध्ये. हां, काय बोलता बहिणी? लग्नासाठी नंबर लावायचे. अच्छा, मोस्ट प्रॉमिसिंग कॅन्डिडेट पूजा अँड ऐश्वर्या. पूजा, आजच्या जेवणामध्ये काय आवडलं तुला? अच्छा, आय गेस फोटोग्राफीचा सेशन खूपच छान सुंदर झालं आहे. मला वाटते जेवणापेक्षा त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त होता आज. थँक्यू. सो यू कॅन सी हॅपी फेसेस, दे आर एन्जॉईंग द मील. फिश, चिकन, भाकरी, एव्हरीथिंग मेड एक्सक्लुसिव्हली ऑन चुल्हा ऑर वुड फायर. सो थँक यू व्हेरी मच एव्हरी वन. प्रणाली वेली आमच्यासाठी ठेवा काहीतरी. अच्छा, हे सर्व आमचे ब्रदर इन लॉ मेवणे आहेत माझे. अनिल भाऊजी, नयन दलाल फ्रॉम अंबरनाथ, भूषण बिडवी. काय पाणी घेऊन चाललंय कोणासाठी? ओके, अच्छा, बहिणींची सेवा चाललेली आहे. अच्छा, इकडे रोहन आणि पराग बिडवी. बरेच दिवस ही आमच्यामध्ये नव्हती, लॉकडाऊन मध्ये 8 महिने आमची तिची भेट नाही, पण आज ती वेळात वेळ काढून ती आलेली आहे आणि खूप खूप म्हणजे खूप फेवरेट बहीण आहे आमची ती. तिला आम्ही खूप मिस करत होतो. त्याच्यामध्ये आमची नम्रता दलाल ती सुद्धा नाही आहेत, अतुल जिजाजी नाही आहेत, सपना तेलोणे नाही आहे. कोण आहे ते एक नाव सांगा. अच्छा, प्रेझेंटिंग स्मिता तेलोणे. अच्छा, कुठे मी शाहपूरला असते. मी आज एक
4-5 दिवस त्यांच्या बरोबर नव्हते. मला खूप आनंद वाईट वाटत होतं. माझं नवीन बिझनेस मी चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे मला येताना आलं. आणि 8 महिने सहजावर मी त्यांना भेटली नाही आहे बहिणींना, पण आज मी त्यांच्या ठिकाणी आली आहे वेळात वेळात. आणि स्मिता भेटर खूप आनंद झाला. आणि स्मिता पण खूप उत्तम कुक आहे, तिच्या पण डिश खूप सुंदर असतात. नेक्स्ट टाइम ती पण अच्छा तुम्ही पार्टी काय मध्ये हजबंडनी वाईफच्या डोक्यामध्ये स्ट्रॉ लावून चांगला डेकोरेट करायचं आणि जो चांगला डेकोरेट करेल त्याला प्राइज. आता गेम स्टार्ट करणार आणि कपल्स आहे बाजूला परागी सफेद केस काढा घेतलं परत डेकोरेट करायचे डेकोरेशन सेवन डेकोरेट करायचं सांगायला पण लावू का लास्ट फोटो काढायचा एवढी मोठी स्ट्रॉ दिली चार ओके तर हे आहेत पार्थी काका. आज त्यांच्या फार्म हाऊसवर आपण आलेलो. खूपच प्रशस्त असा खूप सुंदर फार्म हाऊस आहे. फॅमिलीने खूप एन्जॉय केलं. तर काका तुमचे धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला इथे येण्याची आम्हाला येऊन दिलं आणि आम्हाला एन्जॉय करून दिलं त्याच्यासाठी तुमचे फार फार आभार. नक्की थँक्यू. थँक्यू काका तुम्ही धन्यवाद.